सांगलीत आशा वर्कर यांनी जिल्हा परिषद समोर जोरदार आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास 16 ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. आशा वर्कर यांना ऑनलाईन कामाची सक्ती केली जात आहे. याचबरोबर अन्य मागण्यांसाठी आज सांगलीत लाल बावटा आशा वर्कर आणि गट प्रवर्तक युनियन सांगली यांनी जिल्हा परिषद समोर जोरदार आंदोलन केलं आहे. आशा वर्कर यांना गट प्रवर्तकाचे सरकारी सेवेत समायोजन करा, अशांना 2000 तर गट प्रवर्तकांना 3000, भाऊबीज दिवाळी बोनस द्या, अशांना ऑनलाईन कामाची सक्ती लावू नये, अशांचे शासकीय सेवेत समायोजन करा, आबा कार्ड, गोल्डन कार्ड, केवायसीचे काम सेतू केंद्रामार्फत काढण्यात यावे. शहरी भागातील आशा स्वयंसेवकांचे UHND च्या मीटिंग घेण्यात याव्यात. गट प्रवर्तकांना सॉफ्टवेअर भत्ता देण्यात यावा, यासह प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं आशा वर्कर या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात कॉम्रेड मीना कोळी, कॉम्रेड उमेश देशमुख, कॉम्रेड हनुमंत कोळी, जिल्हा कमिटी सदस्य सुरेखा जाधव, अंजू नदाफ, शबाना आगा, सुवर्णा सनगर, मंजुषा साळुंखे यांच्यासहित मोठ्या संख्येने आशा वर्कर सहभागी झाल्या होत्या. याचबरोबर यावेळी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे गेट हे लावण्यात आलं होतं, त्यामुळे गेटच्या समोर रस्त्यावर आशा वर्कर्सनी जोरदार आंदोलन करत सरकारला 16 ऑक्टोबरपासून संपाचा इशारा दिला आहे. आजचा मोर्चा आंदोलन केलेला आहे. आम्ही आज आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आशा व गटप्रवर्तकांना समायोजन झाले पाहिजे, आशा व गटप्रवर्तकांना ऑनलाईनची कामे सक्तीला लावलेली आहे ती बंद केली पाहिजे, आशा व गटप्रवर्तकांना जाहीर केलेला दिवाळी बोनस हा प्रामुख्याने मिळाला पाहिजे, तसंच केंद्र सरकारचा भरीव वाढीव मोबदला हा आशा न व गटप्रवर्तकांना मिळाला पाहिजे. प्रमुख मागणी आमची ही असेल की गेली 13 वर्ष झालं माझ्या गटप्रवर्तक भगिनी तळागाळामध्ये काम करत आहेत, परंतु त्यांचं सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांनी कर्मचारी दर्जा शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिलेला आहे, परंतु माझ्या गटप्रवर्तक भगिनींना ह्याच्यातून वगळलेलं आहे. तरी लवकरात लवकर गटप्रवर्तक यांचं समावेशन झालं पाहिजे, अशा व गटप्रवर्तकांना पगारी तसंच बाकीच्या आहेत फंड ग्रॅज्युटी हे सुद्धा अशा व गटप्रवर्तकांना लागू झाले पाहिजेत. या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही गेली 12 वर्ष झालं आंदोलन करत आहोत आणि ह्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या ह्या मान्य झाल्या पाहिजेत. जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या 16 ऑक्टोबरपासून आम्ही बेमुदत संपाचा इशारा ह्या आम्ही सरकारला देत आहोत. एवढंच बोलते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.